पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी दीनदयाल उपाध्याय कौशल्य वृद्धी योजनेला मराठवाड्यात खीळ बसण्याची भीती निर्माण झाली आहे. कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम शिकवणाऱ्या मराठवाड्यातील ITI मध्ये शिक्षकांची 38% पदं रिक्त आहेत, तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 30% पदं रिक्त असल्यानं या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अधांतरी आहे. केंद्र सरकार एकीकडे दीनदयाल उपाध्याय कौशल्य वृद्धी योजनेचा गाजावाजा करत असताना मराठवाड्यात ITIच्या 30% शिक्षकांची पदं रिक्त असल्यानं कौशल्य शिक्षणाला खीळ बसली आहे. मराठवाड्यात जवळपास 82 ITI महाविद्यालय आहेत, त्यातून 1600 विद्यार्थी तंत्र आणि कौशल्याचं शिक्षण घेऊन बाहेर पडतात. मागील अनेक वर्षांपासून भरती झाली नसल्यानं 38% शिल्प निर्देशक म्हणजेच शिक्षकांची पदं रिक्त पडली आहेत, तर 30% शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदं रिक्त आहेत. मराठवाड्यासाठी 935 शिक्षकांची पदं मंजूर करण्यात आली आहेत, त्यापैकी 577 भरण्यात आली असून 358 पदं रिक्त आहेत. शिक्षकेतर 579 पदं मंजूर करण्यात आली आहेत, त्यापैकी 400 भरण्यात आली असून 179 पदं रिक्त आहेत. याविषयी व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण विभागाच्या सहसंचालिका SN ठोंबरे यांनी सांगितलं की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदं लवकरच भरण्यात येणार आहेत, तर शिक्षक भरती मुंबई कार्यालयाद्वारे करण्यात येते, त्यावरही निर्णय होईल, परंतु विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत. औरंगाबाद विभागाअंतर्गत शिल्पनिदेशकांचे 935 पदं मंजूर आहेत व्यवसायानी आहे, आणि त्याच्यापैकी 577 पदं हे भरलेली आहेत आणि 358 पदं ही रिक्त आहेत. रिक्त पदांचं भरण्याची कारवाई मुंबई स्तरावरून आमच्या हेड ऑफिसमार्फत राबविण्यात आलेली आहे, पण सध्या हायकोर्टामध्ये प्रकरण प्रलंबित असल्यामुळे यांचे आदेश अद्यापपर्यंत निघालेले नाहीत, पण हे लवकरच निर्णय लागल्यानंतर लवकरच भरल्या जातील. आणि सद्यस्थितीत आम्ही तासिका तत्वावर नियुक्ती करण्याच्या सूचना आम्ही त्या संस्थेला दिलेल्या आहेत, तसेच ज्या ठिकाणी तासिका तत्वावरही मिळणे शक्य नाही त्या ठिकाणी आम्ही प्रतिनियुक्तीने देखील इतर संस्थेतून कर्मचारी तिथे देऊन प्रशिक्षणाची कारवाई पूर्ण करत असतो. तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये क्लरिकलमध्ये त्याच्यात देखील पदभरतीची कार्यवाही सुरू आहे, त्याच्यामध्ये या 8-10 दिवसामध्ये या पदांबाबत पूर्ण भरल्या जातील हे पदं. त्याचे आमच्याकडे 579 पदं मंजूर आहेत, त्याच्यापैकी 400 पदं आमचे भरलेले आहेत आणि 179 पदं हे रिक्त आहे, जे येत्या 8-10 दिवसामध्ये या पदांचा पण निर्णय पूर्ण होईल.